मामाच्या मुलीसोबत प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कुरुंदवाडमधील एकावर कोयत्यानं डोकीवर व पोटावर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. कुरुंदवाड येथील तोहीद परवेज गोलंदाज 33 असं जखमीचं नाव आहे. या प्रकरणी दोघांच्या विरोधात कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की कुरुंदवाडच्या तोहीद गोलंदाज याने तोहीद मोमीन राहणार गौरवाड व शोएब मोमीन यांच्या मामाच्या मुलीशी प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कुरुंदवाड येथील अमन हॉल येथे दोघे मोटरसायकलीवरून येऊन तोहीद गोलंदाज या कोयत्याने डोकीत व कमरेवर वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी दोघांच्यावर कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास कुरुंदवाड पोलीस करत आहेत. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.